आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात कलम 144 धारा लागू. सोमवारी 100% कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला, मात्र मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक गरजेनुसार बाहेर पडताना दिसून आले. मार्केटमध्ये फळांचे स्टॉल, भाजीपाला, मेडिकल, किराणा दुकान, बेकरी पदार्थ यांची विक्री सुरू झालेली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये झुंबड लागली होती. गर्दीने तुडुंब असणाऱ्या क्रांती चौक, 10वी गल्ली, भाजी मार्केट, नगरपालिका रोड, जयसिंग महाराज उद्यान परिसर या भागात तसेच रेल्वे स्टेशन परिसरात काही प्रमाणात मंगळवारी गर्दी दिसून आली. चौकाचौकांमध्ये व्यापारी दुकानासमोर बसून होते. सगळीकडे व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. कोणती घोषणा, कधी काय होईल आणि मार्केट बंद राहतील या भीतीच्या पोटी व्यापारी वर्ग निराशजनक बनले आहेत. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बाऊचे.